रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, नाती ही तीन प्रकारचे असतात, एक रक्ताची, दुसरी मानलेली आणि तिसरी नात्या पलीकडची। दोस्तानो, संकट प्रसंगी जिथं काही रक्ताची नाती कामी येत नाहीत, तिथं मानलेली नाती संकट निवारण्यासाठी मदत करत असतात। आणि जिथं रक्ताची आणि मानलेली नाती नेमकी जवळ नसतात, तिथंच नात्या पलीकडची माणसं ही मदत करत असतात। दोस्तानो, ज्यांच्याशी तोंड ओळखीशिवाय पूर्ती ओळखही नसते, म्हणूनच माणसानं आयुष्यात रक्ताच्या आणि मानलेल्या नात्यासोबतच नात्या पलीकडची माणसं सुद्धा जमवली पाहिजेत, ज्याचा चांगला अनुभव आयुष्यात एकदा तरी येतच असतो। नक्कीच यावरती विचार करा दोस्तानो, आणि रक्ताच्या नात्याबरोबर मानलेल्या नात्याबरोबर नात्या पलीकडची माणसंही जोडत चला। चला दोस्तानो, आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची शेदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करून आवर्जून पोहोचवा। लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते मला आवर्जून कळवा। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। इतरांच्या आयुष्यात सुख आणि दुःख वाटण्यापेक्षा आनंद वाटला तर आयुष्य सार्थकी लागेल। नात्यामध्ये प्रामाणिकपणाचा पाऊस कमी असेल तर आयुष्यात प्रेमाचा दुष्काळ पडणं हे साहजिक आहे। चेहऱ्यावरचा आनंद खिशातल्या पैशावर कधीच अवलंबून नसतो। शून्य आणि वर्तुळ हे दिसायला सारखे असले तरी दोघांमध्ये फरक आहे। शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात ही आपली माणसं असतात। जगाच्या नाही स्वतःच्या नजरेत खरे राहा, कारण उत्तर आरसा मागत असतो। थोडं स्वतःसाठी जगता आलं पाहिजे, कारण जबाबदारी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही थकल्यावर थोडी विश्रांती घ्या। कोणी कितीही वाईट का वागेना, आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही, कारण आपली तत्व इतकी कमकुवत नाहीत की कोणाच्या वागण्यानं बदलतील। जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात आणि जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात। शोधलं की निर्जीव वस्तू पण बोलक्या होतात, पण गरज असते ती योग्य दिशेनं त्यांना कॅप्चर करण्याची। अभावाची जागा तुम्ही ज्या भावानं भरता त्यावरून ठरतो तो तुमचा स्वभाव। परमेश्वर सर्वांना एकाच मातीनं बनवत असतो, फरक फक्त इतकाच असतो कोणी बाहेरून चांगले असतं तर कोणी आतून। व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका ना इलाज असतो, साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजेच आयुष्य। जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवत असतात
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही। ज्या व्यक्तीला मनसोक्त छंद असतो तो त्याच्या जीवनात बेधुंद असतो। त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा खास होत असतो। माणसानं समुद्रासारखं असावं, अथांग, भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही। आपल्याकडे काहीच उरलं नसल्यावर आपल्याला अखंड जग सगळे नाती नाकारत असतात, पण आपल्याकडे काही नसूनही आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वीकारणारं नातं म्हणजेच आपली जीवन सोबती अर्धांगिनी। लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागं वळू नका, गती कमी करा पण पुढे चालत राहा, कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल। कर्तेपणाचा अहंभाव हा बाजूला ठेवून दिवसभरात केलेलं कर्म हे परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं की या देहाची काळजी तो परमेश्वरच घेत असतो। मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथं घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे। आयुष्याचा शेवट ही अंधारानं व्यापलेला असेल तर वंशाचं दिवं पाहिजेतच कशाला। मुलाच्या चेहऱ्यावरचं कणभर हसूही आईच्या जीवाला टनभर आनंद देऊन जात असतं। माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढेच ते दूर जातात। फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून जातात। ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात। फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील सोडून जातात।